हवामान राज्याच्या काही भागात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यामध वाढ होऊन काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय भर पडली आहे आज मध्य वैतरणात धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे तानसा धरणाचीही पाणी पातळी वाढली असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली सध्या सर्व तलावांमध्ये सत्त्याण्णव पूर्णांक बहात्तर शतांश टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध झाला असून मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे गंगापूर धरणातून आणि निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे राज्यात येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी लगत सोसाट्याचा वारा वाहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा